गोंडवाना विश्वविद्यालय के कुलगुरु की नीतियों का विद्यार्थियों ने निषेध दर्शाया। न्यायिक मांग का निवेदन जिलाधिकारी को विद्यार्थियों ने कामगार नेता राजू जोड़े के नेतृत्व में दिया। गोंडवाना विश्वविद्यालय के कुलगुरु की अन्यायकारक नीतियों का गुरुवार को विद्यार्थियों ने निषेध जताया। कामगार नेता राजू झोड़े के नेतृत्व में पीड़ित विद्यार्थियों ने जिलाधिकारी को निवेदन सौंपकर परीक्षा में बैठने का अवसर देने की मांग की। साथ ही जटिल नियम बदला नहीं गया तो तीव्र आंदोलन की चेतावनी भी इस समय दी गई। राजू झोड़े ने इस संबंध में जिलाधिकारी को बताया कि बीए ग्रेजुएशन बीएससी के विद्यार्थियों के साथ गोंडवाना विश्वविद्यालय अन्याय कर रहा है। इस विश्वविद्यालय में शिक्षा वर्ष 2016-17 और 2017-18 में प्रवेश लेने वाले विद्यार्थियों का महाविद्यालयीन प्रवेश डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर टेक्नोलॉजी विद्यापीठ के माध्यम से हो रहा है, लेकिन तीसरे वर्ष को प्रवेश लेने प्रथम वर्ष पूर्ण होना अनिवार्य है। गोंडवाना विश्वविद्यालय में शिक्षा लेने वाले विद्यार्थियों के CBCS के अंतिम बैच को इस निर्णय के तीसरे वर्ष में प्रवेश लेने में बड़ी बाधा आ रही है। विश्वविद्यालय के नियम के मुताबिक प्रथम वर्ष उत्तीर्ण होना चाहिए, लेकिन कुछ विद्यार्थियों के प्रथम वर्ष के कुछ विषय रह गए हैं। ऐसे में तीसरे वर्ष में प्रवेश को लेकर समस्या आ गई है। यही नहीं, कुछ छात्र प्रथम वर्ष उत्तीर्ण भी हुए, लेकिन क्रेडिट कम होने से उन्हें तीसरे वर्ष में प्रवेश नहीं मिल रहा है। इस कारण फिर से शुरुआत से ही प्रथम वर्ष में प्रवेश लेकर शैक्षणिक सत्र प्रारंभ करने की नौबत आ गई है। विश्वविद्यालय के इस नियम को बदलकर छात्रों का हित देखने की मांग राजू झोड़े ने इस समय की। राजू झोड़े ने आंदोलन की चेतावनी देते हुए जटिल शर्त हटाने की मांग की। इस समय निखिल पेटकर, स्वाति सीडाम, विवेक भंडारी, कुलदीप वर्मा, रिशा वर्मा, रोहित हरिद्वार, सौरभ रामगिरवार, श्वेता कातकर, संध्या यादव, प्रेमशिला यादव, चेतन कुंभारे, टीकाराम नैताम, रंजना निवलकर, यशवंत मूल केले आदि विद्यार्थी उपस्थित थे। सगळे विद्यार्थी आहोत जे थर्ड इयर क्वालिफाइड झालेले आहेत। आमचं थर्ड इयर सगळे सब्जेक्ट आमचे क्लियर आहेत, तरी पण आमचे सेकंड इयरचे काही एक दोन सब्जेक्ट बॅक आहेत। आमच्या थर्ड आणि फोर्थ सेमचे जे बॅकलॉग फॉर्म्स आहेत ते बंद करण्यात आले आहेत। तरी आमचे आणि जे ओल्ड पॅटर्नचे बॅकलॉग फॉर्म्स आहेत ते अचानक बंद करण्यात आल्याने आमच्या सगळ्यांवर अन्याय होत आहे असं आम्हाला वाटतं आहे। कारण की जे आम्ही बॅकलॉगचे विद्यार्थी आहोत, आमचे थर्ड इयर सगळं क्लियर आहे आणि जे बॅकलॉगचे जे थर्ड सेम आणि फोर्थ सेमचे जे एक दोन विषय आमचे बॅक आहेत त्याच्यामुळे आमचं पूर्ण तिन्ही वर्ष वाया जाऊ शकते अशी आमच्यावरती घटना एकदम अचानक घडून आली। आणि याची पूर्वसूचना युनिव्हर्सिटीने आम्हाला अजिबात दिलेली नव्हती आणि युनिव्हर्सिटी म्हणत आहेत की हे सूचना आम्ही कॉलेजपर्यंत 4 वर्षापूर्वी पोहोचवली होती, पण 4 वर्षापूर्वी ही सूचना जर कॉलेजकडे आली होती तर कॉलेजवाल्यांनी पण आम्हाला ही सूचना दिली नव्हती। आणि कॉलेजवाले बोलतात की आमच्यापर्यंत ही सूचना आधी पण आली नव्हती। या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा म्हणजे आमचा तोटा होत आहे आणि आमचा आयुष्याशी खेळ होत आहे। तरी आमची अशी मागणी आहे की आम्हाला एकतर कॅरी ऑन दिलं पाहिजे किंवा मग आम्हाला एक संधी दिली पाहिजे जेणेकरून आम्ही आपले जे मागचे जे बॅकलॉग सब्जेक्ट आहेत ते आम्ही पूर्ण क्लिअर करू शकू आणि आमची डिग्री पूर्ण करू शकू। बस अशी मी या युनिव्हर्सिटीला फक्त मागणी घालतो आहे आणि विनंती करतो आहे, कृपया आमची मागणी पूर्ण करावी। युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी CBCS पॅटर्नच्या माध्यमातून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। HRD मिनिस्टरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरामध्ये हा पॅटर्न सुरू झाला, परंतु सक्तीनं लागू करणारा गोंडवाना विद्यापीठ ज्यावेळी प्रत्येक युनिव्हर्सिटी आपल्या विद्यार्थ्यांना 4 एक्झाम अटेंड करण्याची संधी देत आहे आणि दुसरीकडे गोंडवाना युनिव्हर्सिटी देशातील 1 नंबर युनिव्हर्सिटी बनण्याच्या फुगीर स्वप्न घेऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार करत आहे, हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि चुकीचा आहे। कुलगुरूंनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा या दृष्टिकोनातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना चंद्रपूर शहरातील वेगवेगळ्या कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलं की अन्यायकारक निर्णय कुलगुरूंनी लवकरात लवकर परत घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काही दिवसामध्ये कलेक्टर ऑफिस पुढे आणि कुलगुरूच्या कॅबिनमध्ये जाऊन आम्ही तीव्र आंदोलन करणार। ॲडमिशन नाही मिळून राहिलं BSc फायनल इयरसाठी, त्यांनी बोलून राहिले युनिव्हर्सिटीवाले की तुम्ही CBCS पॅटर्नमध्ये ॲडमिशन करा, कारण आमचं थर्ड आणि फोर्थ सेम क्लिअर नाही आहे, एक बॅक असल्यामुळे आम्हाला ॲडमिशन नाही देऊन राहिले त्यांनी।
आम्ही रिक्वेस्ट करतो की आम्हाला ॲडमिशन द्या, नाहीतर आमचे सब्जेक्ट काढून द्या, नाहीतर आम्हाला एक चान्स तरी द्या, एक वर्ष तरी द्या, आम्ही काढू सब्जेक्ट. चूक झाली आहे पण परत आम्ही ट्राय करू. आम्हाला ॲडमिशन पाहिजे फायनलला, नाहीतर आमचे वर्ष पूर्ण वाया जाणार, 3 वर्ष पूर्ण वाया जाणार. परत आम्हाला CBCS फर्स्ट इयरपासून